आता या व्हिडिओमध्ये आपण ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासणार आहोत. आता फायलम डिव्हिजन ब्रायोफायटा जो आहे त्या वनस्पती कोणत्या असतात, बघा ओलसर भिंती असतील किंवा नदीकाठचे दगडं असतील तर त्यांच्यावर जी हिरवळ असते ते म्हणजे हे ब्रायोफायटा ग्रुपच्या वनस्पती. मग याची उदाहरणं आहेत मर्कॅन्शिया, अँथसरोस, फ्युनेरिया या आकृतीत या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत. आता बाळांनो या वनस्पतींना एम्फिबियन्स असं म्हटलं जातं. एम्फिबियन्स का म्हटलं जातं, कारण की ते देखील नेचरने उभयचर आहेत. यांच्या वाढीसाठी यांना मॉइस्ट सॉइल लागते, म्हणजे जमीन त्या ठिकाणी असावी लागते, पण जर रिप्रोडक्शन करायचं असेल तर पाण्याचा देखील त्यांना आवश्यकता असते. म्हणूनच या वनस्पतींना एम्फिबियन असं म्हटलं जातं. आता बघा यांचे स्ट्रक्चर बघा बाळांनो कसं दिसतंय तुम्हाला, फ्लॅट रिबन लाईक स्ट्रक्चर दिसत आहे, बरोबर. मग यांना सेपरेटिंग कंडक्टिंग टिश्यूज यांच्यामध्ये नसतात. त्या कशा दिसत आहेत आपल्याला, ऑटोट्रॉपिक दिसत आहेत, म्हणजे स्वयंपोषी आहेत, स्वतःचं अन्न त्या स्वतः तयार करतात, कारण की त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं. आता या वनस्पतींना बघा रूट लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे, फक्त हे रूट लाईक स्ट्रक्चर आहे, त्यानंतर लीव्स लाईक स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी, पण ते ट्रू रूट्स स्टेम नाही आहेत किंवा लीव्स ते नाही आहेत. दे आर रूट सारखे दिसणारे जे काही स्ट्रक्चर आहे त्यांना रायझोइड्स असं म्हटलं जातं, ते रूट्स नसतात.